नमस्कार। इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। माझ्यासोबत आहेत गोरा ढवळीकर सर। सर आपलं स्वागत। गोरा ढवळीकर सर हे गेली 4 दशकाहून अधिक गोव्यातील मराठी राजभाषा चळवळीमध्ये सक्रिय असलेले एक सेलार मामा असं म्हणता येईल असं व्यक्तिमत्व। वयाच्या 82व्या वर्षी देखील आज ते मराठी राजभाषा झाली पाहिजे हा ध्यास घेऊन सातत्यानं निवेदनं आंदोलनं या मार्फत सरकारला येथील बहुसंख्य मराठी भाषिकांचं गाऱ्हाणं सातत्यानं ऐकवत असतात। शिक्षकी पेशात साधारणतः 33 वर्ष घालवल्यानंतर निवृत्त झाल्यानंतर सरांनी मराठी राजभाषा समिती स्थापन केली आणि गोव्यातील सर्वाधिक वापर भाषा असलेल्या मराठीला राजभाषेचा मान का मिळाला पाहिजे याची सप्रमाण मांडणी करत आजही ते राजदरबारी आपला आवाज बुलंद करीत आहेत। सर मला सांगा की गोव्यातील सर्वाधिक मराठी भाषा ज्या फादर थॉमस स्टीपनने तिचं वर्णन जैसी पुष्पा माझी पुष्प मोगरी तैसी भाषा माझी मराठी या म्हणत मराठीचं ज्ञानेश्वराप्रमाणेच कौतुक केलं त्या मराठीला आजही न्याय मिळत नाही याचं कारण काय? हे बघा, गोव्याची नैसर्गिक भाषा ही मराठी आहे। शेकडो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आहे। ही कुणीही गोव्यावर लादलेली नाही, कृत्रिमरित्या तयार केलेली नाही आणि तिची जोपासना फार तळमळीनं गोव्याच्या लोकांनी केलेली आहे। आक्रमकापासून त्या पोर्तुगीज आक्रमकांनी मराठी ग्रंथ नष्ट केले, जाळले, परंतु असं असताना देखील लोकांनी ते ग्रंथ जतन करून त्यामधून आणि तेच ग्रंथ वाचून आज फादर स्टीफन्सनं जे म्हटलेलं आहे ते लिहिलेलं आहे, ते मराठी ग्रंथांच्या धर्तीवरच लिहिलेलं आहे। म्हणजे त्यांनासुद्धा मराठीची महती पटलेली होती की या समाजामध्ये मराठीचाच प्रभाव आहे, मराठी हीच या प्रदेशाची भाषा आहे, हे सगळं पटलेलं होतं। आणि गोवा मुक्तीआधी इथं कुठलीच दुसऱ्या म्हणजे दुसरी भाषा इथं आहे असं नव्हतं, मराठी हीच या प्रदेशाची भाषा आहे असं अगदी पोर्तुगीज सरकारनंसुद्धा मान्य केलं होतं। म्हणून 1961 पोर्तुगीज पार्लमेंटनं ठराव केलेला आहे की गोव्याची भाषा बहुसंख्यांकाची भाषा मराठी आहे आणि त्याप्रमाणे त्यांचा तिथं गॅझेटमध्ये वापर होता। प्राथमिक शाळा त्यांनी मराठी उघडल्या होत्या। तेव्हा या परकी सरकारनंसुद्धा जे केलं ते आज पुलथून टाकण्याचा प्रयत्न होता, समजलं? म्हणजे गोव्याची आणि बांदोडकरांच्या काळात तर अनेक खात्यामध्ये मराठी मुक्तपणानं वापरली जात होती। शिक्षण खात्यामध्ये तर सगळा मराठीचा प्राथमिक शाळांचा सर कारभार सगळा मराठीमधून त्यांच्याकडे पत्रव्यवहार व्हायचा सरकारचा। माहिती खातं जवळजवळ मराठीमधून कारभार करत होतं। शेती, आरोग्य खातं वगैरे अनेक त्यांच्या बहुतेक सगळ्या खात्यामध्ये मराठीचा वापर होता। म्हणजे जवळजवळ मराठी राजभाषा झाल्यासारखीच होती। मग मला सांगा की परंतु फक्त करायचं एवढंच होतं सरकारनं की तिला राजमान्यता द्यायची होती, वापरात होतीच, राजभाषा म्हणून वापरातच होती। किंवा बांदोडकर सरकारनं किंवा पहिल्या सरकारनं काय करायला पाहिजे होतं तर मराठी बुवा ही तिला राजभाषा म्हणून मान्यता द्यायला हवी होती, ती त्यावेळी दिली गेली नाही। आणि नंतर मग हे वेगळं राज्य ठेवायचं, मग त्याला वेगळी भाषा पाहिजे, अशा ह्याच्यातून हा कोकणीचा तिथं पुरस्कार केला गेला। मला सांगा की 1987 नेमकं असं काय घडलं की मराठीच्या बाजूनं एवढी सगळी अनुकूल परिस्थिती असताना मराठी भाषिक आमदार त्यामध्ये विधानसभेत विधेयक आणत असताना देखील केवळ एकच भाषा राजभाषा केली गेली आणि मराठीला डावललं गेलं, असं काय घडलं त्यावेळी? खरं सांगायचं म्हणजे फक्त 3 तालुक्यामध्ये हे कोकणी मागणीचा जोर होता, 66 मुरगाव आणि तिसवाडी, इतर सर्व तालुक्यामध्ये मराठीच पाहिजे अशा प्रकारचा असं आंदोलन चालू होतं। म्हणजे 8 तालुक्यामध्ये मराठीचंच
प्रभाव होता. इथल्या सगळ्या ग्रामपंचायती जवळजवळ 180 ग्रामपंचायतीपैकी 120 ग्रामपंचायतीने ठराव केलेले होते मराठी राजभाषा झाली पाहिजे. ब्लॉक कमिट्या 11 ज्या तालुका लेवलवर ब्लॉक कमिट्या असतात त्यापैकी 8 ब्लॉक कमिट्यांनी मराठी पाहिजे म्हणून ठराव केलेले होते. काही नगरपालिकांनी पण ठराव केलेले होते. समजलं ना? सहकारी सोसायट्यांचं तर कामकाज सगळं पूर्णपणे मराठीत चालायचं. ग्रामपंचायतीचा कारभार मराठीमध्ये चालायचा. हे सगळं आम्ही सरकारच्या निदर्शनाला आणून दिलं. मग राजकीय इच्छाशक्ती कमी पडली असं तुम्हाला म्हणायचं आहे का? असंही मला वाटत नाही. पण केंद्राचाच त्याला मराठीला काहीसा विरोध होता पहिल्यापासून. मराठी काँग्रेस पक्षाचा काँग्रेसचं नेतृत्व होतं ना तिथं, त्यामुळे त्यांनी आम्हाला साथ दिली नाही असं मी म्हणतो. म्हणजे केंद्रानं जे केंद्राकडून जे जो निष्पक्षपाती निर्णय व्हायला हवा होता तसा झाला नाही. ते पक्षपाती राहिले. म्हणजे कदाचित अल्पसंख्याकांचं तुष्टीकरणाची त्यांची जी पद्धत आहे तसं झालं असेल असं मी म्हणेन. किंवा केंद्राचं धोरण आम्हाला पोषक नव्हतं पहिल्यापासूनच नव्हतं मराठीला. मग त्यानंतर जी राजकीय पातळीवर चळवळ व्हायला हवी होती किंवा राजकीय पातळीवरती तीव्र इच्छा असायला होती ती का दाखवली जात नाही आजही? नाही काय, ही मराठीची मागणी जवळजवळ गोवामुक्त झाल्यापासून चालू आहे. आंदोलनं केली गेली आहेत सगळं. किती आंदोलनं म्हणून लोक करणार, किती काळ करणार? म्हणून त्यावेळी शशिकांत नार्वेकर वगैरे या लोकांनी असं ठरवलं की आंदोलनं कायम करणं शक्य नाही, त्यामुळे या कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याकरता म्हणतात मराठी अकादमीची स्थापना करूया. म्हणून ती झाली. आणि मग एक विधायक प्रकारची चळवळ तिच्यामार्फत अशी चालू राहिली. परंतु मराठीची मागणी त्यावेळी सोडली नाही, ती अधूनमधून हे चालूच होती. म्हणजे एकूणच मराठीच्या न्याय हक्कासाठी आजही जो झगडा चालू आहे तो त्याही वेळी चालू होता आणि तीही तीव्र इच्छा त्यावेळी देखील होती जशी आज आहे. यावर आम्ही चर्चा करणारच आहोत. वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा इन गोवा 24 तास. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आहेत गोरा ढवळीकर, मराठी राजभाषा समितीचे अध्यक्ष आणि मराठी राजभाषेसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे एक नेते. सर, मला सांगा की मराठीची जी न्याय मागणी होती ती 1987 साली डावलली गेली. मराठीला नाकारण्याचे गोव्यात काही दुष्परिणाम आहेत असं तुम्हाला वाटतं? निश्चित खूपच दुष्परिणाम झालेले आहेत. म्हणजे एकेकाळी मराठीचा जो वापर गोव्यामध्ये होता तो हळूहळू कमी झालेला आहे. विशेषतः ग्रामपंचायतीचा व्यवहार पूर्णपणे मराठी असायचा. म्हणजे या 8 तालुक्यामधल्या ग्रामपंचायती मी म्हणतो त्यांचा पूर्ण व्यवहार मराठीमध्ये असायचा. मराठी नाकारली राज्यकारभार नाकारली गेल्यानंतर असा परिणाम झाला की त्यांनी हळूहळू त्यांनी बघितलं की इंग्रजीत चालणार इथं, कारण इंग्रजी चालत होतं काही प्रमाणात मराठी चालत होती. मागाशी मी तुम्हाला सांगितलं होतं सर, शासनामध्ये सरकारी खात्यामध्ये मराठीचा वापर भरपूर होता, तोही कमी झाला. आणि इंग्रजीचं प्रस्थ सगळीकडे वाढत गेलं. आज तुम्हाला सांगतो, गोवा बागायतदार ही संस्था जी आहे त्या A to Z सगळा कारभार त्यांचा मराठीमध्ये होता आणि अजूनही आहे. पण काही अकाउंट्स वगैरे जे आहेत ते आता ते इंग्रजीमध्ये करतात. किंवा इतर काही सहकारी संस्था ज्या आहेत ज्या तळागाळात काम करणाऱ्या आहेत खेड्यापड्यातून, त्यांच्या व्यवहारामध्ये सुद्धा आता इंग्रजी घुसलेली आहे. इंग्रजीचा प्रभाव खूपच वाढला त्यामुळे. सामाजिक सांस्कृतिक या अर्थानं गोव्याचं काय नुकसान झालं? सामाजिक म्हणजे इंग्रजीचा आता प्रभाव आता बघा. मराठी शाळेतले शिक्षकसुद्धा, मराठी शाळेतले शिक्षक त्यांना गुड मॉर्निंग म्हणायला पाहिजे, गुड इव्हनिंग म्हणायला पाहिजे, अशी परिस्थिती झालेली आहे. त्यांनासुद्धा मराठीचा अभिमान राहिलेला नाही तसा. इंग्रजीचा हे जास्त वाटतं तसं. आणि आता लग्नपत्रिका वगैरे ज्या होत्या पूर्वी मराठीतच निघायच्या, आता जास्त इंग्रजीकडे काढण्याचा प्रभाव आहे. म्हणजे हे नको, कोकणी नको, मराठी नको, इंग्रजीत काढूया. आणि संस्कृतीवर त्याचा काय परिणाम झाला? संस्कृती म्हणजे पाश्चात्यीकरणाकडे गेलं आहे ना आता, पाऊल तिकडे पडलं आहे. हा मोठा धोका आहे आपल्या संस्कृतीला. इथंच नाही, महाराष्ट्रातसुद्धा आज तीच परिस्थिती आहे.
इंग्रजी शाळा प्राथमिक शाळा अगदी केजीपासून सगळं महाराष्ट्रसुद्धा इंग्रजीकरणच इंग्रजीचा प्रभाव वाढत आहे. पण गोव्यानं मराठी खरं टिकवण्याकरता खरे प्रयत्न केलेले आहेत, महाराष्ट्रापेक्षा जास्त केलेले आहेत असं माझा दावा आहे. आणि मी याच विषयासंदर्भात ज्येष्ठ पत्रकार सीताराम टेंगसे सर यांना एकदा छेडलं होतं की मराठी या राज्यामध्ये संपल्यामुळं काय होईल, तर त्यांनी म्हटलं होतं की आताच गोमंतकीय समाज मुका होत चाललेला आहे, त्याचा जो काही उत्स्फूर्त नैसर्गिक आवाज होता तोच जर लोप पावत गेला तर पुढच्या काळामध्ये गोव्यामध्ये सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जे काही सृजन व्हायला हवं होतं, जे नवशाली अशा प्रकारचं जे काही निर्माण व्हायला हवं होतं तेच होणार नाही. तुम्हाला काय वाटतं? अगदी बरोबर, तुमच्या म्हणणं अगदी सहमत आहे आणि हेच आता चालू आहे आणि भावी पिढीचीच मला आम्हाला काळजी वाटते. म्हणूनच आम्ही हे आंदोलन करतो आहोत की भावी पिढ्यांच्याकरता आमचं आयुष्य आता संपलंच आहे. मराठी राजभाषा झाली तर काय होईल असं तुम्हाला वाटतं? मराठी भाषा राज्यभाषा नुसती होऊन भागणार नाही, त्याच्या अंमलबजावणीकरता प्रयत्न करावे लागतील. त्याशिवाय शिक्षणामध्ये आज जे जेवढं इंग्रजीचं प्राबल्य वाढलं आहे ते कमी करण्याकरताही आम्हाला तळागाळापासून आता सुरुवात करावी लागणार आहे, कारण खूप मागं गेलं आहे. समजलं का? मराठीचा जो इथं वापर होत होता जेवढ्या प्रमाणात तो आता हळूहळू कमी झालेला आहे. त्याचा अर्थ कोकणी राजभाषा झाली म्हणून तिचा वाढला असं नाही, इंग्रजीनं सगळं व्यापलेलं आहे, इंग्रजीनं व्यापलेलं आहे. तेव्हा त्याविरुद्ध आपल्याला लढावंच लागेल. केवळ राजभाषा झाली म्हणून स्वस्त बसून बघणार नाही. मग हे इंग्रजीकरणाचे तुमच्या मते जे दुष्परिणाम झालेले आहेत ते हे राजभाषा झाल्यानंतर भरून काढता येतील असं वाटतं तुम्हाला? काही प्रमाणात. मी असं म्हणणार नाही की संपूर्ण, कारण समाज हाच मुख्य आहे याच्या विरुद्ध उभा राहणारा, किंवा तो किती ताकदीनं उभा राहतो याच्यावर सगळं अवलंबून. पण निश्चित आम्ही सुधारणा करू शकतो सामाजिक दर्जा उंचावण्याकरता. काय नेमक्या काय सुधारणा असतील त्या? मुख्य म्हणजे शिक्षणामध्येच आज जी पिछेहाट झालेली आहे ती भरून काढली पाहिजे. एकेकाळी 80,000 मुलं प्राथमिक शाळांमधून मराठी शिकत होती, शाळा तुडुंब भरले असायच्या, आज त्या शाळांमध्ये विद्यार्थी नाही. कारण लोकांनी अशी धास्ती घेतलेली आहे की मराठी शिकून काही होणार नाही, सगळं इंग्रजीत चालतं वगैरे असं. तेव्हा हा जो प्रकार झालेला आहे. पण इंग्रजी तर आज जगाची भाषा आहे, तिला टाळता येईल का? टाळता येत नाही, पण तिचा एवढा प्रस्तही असं माजवायची गरज नाही. तिचा एक भाषा म्हणून अभ्यास करता येतो, चांगल्या प्रकारे करता येतो. आज इंग्रजीचा देखील अभ्यास चांगला होत नाही. आज गोव्यातला समाज असा आहे की त्यांना इंग्रजीही धड येत नाही, मराठी येत नाही, कोकणी येत नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणजे भाषाशास्त्राचा नियम असा सांगतो की तुम्हाला जर तुमच्या मातृभाषेतून शिक्षण मिळालं तरच तुमचा शिक्षणाचा पाया पक्का होतो. आज गोवा जो काही राष्ट्रीय स्पर्धेमध्ये मागं पडतो आहे त्याचं कारण हे या भाषावादात असावं असं तुम्हाला वाटतं का? मी तुम्हाला सांगतो, आज मुलं शाळेत शिकतात ती टेक्स्टबुक वाचतच नाही, म्हणजे वाचू शकत नाही. ती इंग्रजी टेक्स्टबुक्स असतात अवघड अवघड मोठमोठ्याली पुस्तकं, ती मुलं वाचू शकत नाही. ती जर त्याचं कारणच त्यांना ती भाषा समजत नाही. मराठी जर माध्यम असतं तर त्यांना सहज ते समजू शकलं असतं. माझंच मी उदाहरण तुम्हाला सांगतो, आम्ही जेव्हा मी मराठी माध्यमातून 11वी झालो त्यावेळी मराठी इतिहास भूगोल हे विषय आम्ही वाचूनच शिकायचो, ते फारसं शिकवायची गरज लागत नसायची. किंवा आमच्या मे महिन्यामध्ये आम्ही पुस्तकं खरेदी करायचो आणि त्यावेळी आमचा या 2-3 विषयांचा अभ्यास झालेला असायचा. इतकं सोपं मुलांना वाटतं आपल्या भाषेत शिकणं आणि खरं ज्ञान मिळतं. आता हे मिळतं हे ते परीक्षेपुरतं पाठ करून देतं. हा मोठा फायदा आहे की व्यक्तिमत्वाचा विकास आपल्या भाषेतून चांगला होतो आणि त्याच्यामधून समाजाची घडणं. आज तुम्हाला जे लेखक इथं दिसत आहेत ना, कोणी घ्या तुम्ही, मराठी घ्या कोकणी घ्या, हे सगळे मराठी शिकलेले आहेत, त्यांचा पाया मराठीनं घातलेला आहे, म्हणून ते आज एवढं लिहू शकतात किंवा बोलू शकतात. म्हणजे एकूणच मराठीला नाकारण्याचे दुष्परिणाम गोव्यामध्ये काय होत आहेत याची मीमांसा ढवळीकर सर इथं करत आहेत. हा कार्यक्रम आम्ही पुढे नेणारच आहोत, वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची.
कुठेही जाऊ नका, पाहत रहा इन गोवा 24 तास। इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत। माझ्यासोबत आहेत मराठी राजभाषा समितीचे अध्यक्ष गोरा ढवळीकर सर, आणि आम्ही चर्चा करतो आहोत गोव्यातील मराठी राजभाषाविषयीची। सर, मला सांगा की आज 82व्या वर्षी देखील तुम्ही मराठीचं आंदोलन एवढ्या तडफेने चालवत आहात, या आंदोलनाला युवकांचा सर्वसामान्य मराठी माणसांचा पाठिंबा आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, पाठिंबा सगळ्यांचा आहे, सगळ्यांना मराठी हवी म्हणूनच ते एवढी वृत्तपत्रं चालतात, एवढ्या शाळा चालतात ना, कार्यक्रम सगळे मराठी, सांस्कृतिक कार्यक्रम मराठीच होतात, भजन म्हणा, नाट्यगीतं म्हणा, सगळं बहुतेक कार्यक्रम सगळे मराठी, म्हणजे मराठी सगळ्यांना हवी आहे। आता आंदोलनाला युवक कदाचित येत नसते, म्हणजे ते त्यांच्या अभ्यासामध्ये व्यस्त असतात किंवा नोकरीच्या मागे लागलेले आहेत, त्यामुळे आंदोलनाकडे तितकेसे आकर्षित होत नसतील, परंतु तरीही आम्ही तरुणांची मनं तपासलेली आहेत, तरुणांना ही मराठी हवी आहे, आणि आज जरी काही जणांची दिशाभूल झालेली असली तरी माझा विश्वास आहे की कालांतरानं त्यांना समजेल। विष्णुवाघसुद्धा सांगायचे की मी पूर्वी कोकणीचाच समर्थक होतो म्हणून, परंतु नंतर आपल्या लक्षात आलं की भाषा या दृष्टीनं मराठीच आपली भाषा आहे, मराठी म्हणून ते मग मराठी आंदोलनामध्ये दिसून आले। तेव्हा असं तरुणांचा विचार एवढा प्रगल्भ नाही आहे, कुणीतरी त्यांना सांगितलं तुम्ही काय बोलता, कोकणी बोलता, कोकणीच तुमची भाषा, त्यांना हे सगळं वरवरचं आहे, समजलं ना? जेव्हा तेच हेच युवक विचार करतील, खोलात जातील, तेव्हा त्यांना हा फरक कळेल, भाषा म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय, एवढा खोल विचार त्यांनी केलेला नाही काही तरुणांनी। परंतु जेवढं ते प्रगल्भ होत जातील तसं त्यांच्या लक्षात येईल असं मला वाटतं। आणि आज ना उद्या मराठी ही या प्रदेशाची जी राज्यभाषा झाल्याशिवाय राहणार नाही। बरं, मला सांग, हा एवढा मोठा आत्मविश्वास तुम्हाला कशाच्या जोरावर आहे? नाही, लोकांवरच माझा विश्वास आहे। अच्छा, दिशाभूल झालेले लोक मार्गावर येतील। आता बरेच लोक मराठीमध्ये लिहायला लागलेले आहेत, उदाहरणार्थ बहुतेक सगळे नामांकित कोकणी लेखक हे आज मराठी वर्तमानपत्रातून आवर्जून लिहित आहेत, त्यांना कळलेलं आहे की मराठीची काय ताकद आहे किंवा काय क्षमता आहे, त्यांना कळलेलं आहे। बरोबर। मला सांगा की केंद्र सरकारने देखील आता आपलं जे नवीन शैक्षणिक धोरण आणलेलं आहे, या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये देखील त्यांनी आग्रह धरलेला आहे की प्राथमिक शिक्षण हे मुळात मातृभाषेतून झालं पाहिजे, तर गोव्यासारख्या ठिकाणी ती कोकणी की मराठी हा पेज तुम्ही कसा सोडवणार? आता ज्या मराठी प्राथमिक शाळा आहे तिथे पालक लिहून देतात माझी मातृभाषा मराठी आहे म्हणून, किंवा मराठीच मातृभाषा असलेले हे लोक आहेत। आणि दुसरं असं आहे त्या धोरणामध्ये केवळ मातृभाषा म्हटलेलं नाही, मातृभाषा असतो स्थानिक भाषा। अच्छा, तेव्हा ज्या शाळा आजवर मराठीच चाललेल्या आहेत त्या तशाच पुढेही चालणार, वाढतील कदाचित, समजलं ना? जसं तुम्ही आता म्हटलं की हेडगेवार आणि यांच्या त्यांचा दर्जा पाहून लोक त्याकडे आकर्षित झालेले आहेत, किंवा अशा जर चांगल्या शाळा वगैरे निर्माण केल्या मराठीकडे लोक नक्की आकर्षित होतील। आणि असं नाही आहे की कुणी माझी मातृभाषा मराठी म्हणून सांगितलेली नाही किंवा सांगत नाहीत, आता आम्ही तर इथं सगळे मराठी भाषिकच आहोत, जमलेलो आहोत। आता एक सांगितलं जातं की इथला जो ख्रिश्चन समाज आहे त्या ख्रिश्चन समाजाला मराठी मान्य नाही म्हणून राजभाषा होत नाही, तुमचं काय म्हणणं? काही त्याच्यात तथ्य आहे, पण मूळ म्हणजे इथल्या आमच्या राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती अशी प्रबळ नाही आहे। बरोबर, तेच संभ्रमित अवस्थेत आहे आज म्हणजे ज्या भाजपला कॅथलिक आमदार अस्पृश्य समजत होते तेही आज भाजप बरोबर आहेत, तर हे मराठीच्या बाबतीत का होणार नाही? होऊ शकतं इथं जर यांची शक्ती प्रबळ असेल हे त्यांना पटवून देऊ शकतात ना, तुम्ही मराठीला कसं नाकारता हे त्यांना विचारू शकतात ना, इथं एवढी वृत्तपत्रं दहा चालतात, शाळा सगळ्या मराठी चालतात, आम्ही मराठी कशी नाकारू शकतो हे आमच्या राज्यकर्त्यांनी त्यांना विचारावं। कुठलं राज्य आहे का असं दुसरं की ज्या राज्यामध्ये राजभाषा सोडून दुसऱ्याच भाषेत वृत्तपत्रं चालतात, दुसऱ्याच भाषेत प्राथमिक शाळा चालतात? मला सांगा की 1987 साली
काँग्रेसने मराठीवर अन्याय केला, त्यानंतर मांडवी ज्वारीच्या खालून खूप पाणी वाहून गेलेलं आहे. आज सत्तेवर भाजप आहे आणि या भाजपनेच बोडगेश्वराला साक्षी ठेवून एक ठराव केला होता की आम्ही सत्तेवर आल्याबरोबर मराठीला राजभाषा करू. आज भाजपचं सरकार आहे, भाजपचं पूर्ण बहुमतातलं सरकार आहे, जरी त्यांनी पाठिंबा घेतला असला तरी असं असतानाही ते मराठी राजभाषा करत नाहीत, याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? ते दुर्दैव आहे आमचं सगळं, ते खरं दुर्दैव आहे. आणि आम्हाला अनेक वेळा मनोहर पर्रिकरांशी तर माझी खूप जवळी हे होती, कित्येक वेळा त्यांनी सांगितलं ढवळीकर मी हे करणार आहे. समजलं का? 2000 साली पत्रकार परिषद घेतली होती पर्रिकर आणि श्रीपाद नाईक यांनी, आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं जाहीर की आम्ही मराठी राज्यभाषा करू. परंतु ते याकडे पाठ फिरवली जाते आणि आम्हाला हे आंदोलन करावं लागतं हे आमचं दुर्दैव आहे. त्यांची नेमकी काय अडचण आहे असं तुम्हाला वाटतं? त्यांची अडचण फक्त सत्ता राखण्याची आहे. अच्छा, मग मराठी केल्यामुळे त्यांची सत्ता जाईल? मला वाटत नाही. मला अजिबात, सगळे मराठी भाषिक तर समर्थक आहेत. कारण त्यावेळीसुद्धा ज्यावेळी कोकणी राजभाषा झाली त्यावेळी काय आमदार सगळे कोकणीचे समर्थक नव्हते, मराठीचे समर्थक आमदारच जास्त होते. पण केंद्राची इच्छा आणि इथल्या राज्यकर्त्यांची त्याला साथ मिळाली. केंद्राच्या इच्छेनं झालं आहे हे सगळं. किंवा आतासुद्धा केंद्राकडून जर त्यांच्यावर दबाव आला योग्य, तुम्ही काही केंद्र सरकारकडे याबाबतीत पाठपुरावा वगैरे केला? आम्ही ना दिल्लीला जाऊन आम्ही मंत्र्यांच्या गाठी घेतल्या, गृहमंत्री राजनाथ सिंह होते त्यांची भेट घेतली. दुसरं एक कारण पुढं केलं जातं की एका राज्याची अनेक एकच राजभाषा असू शकते असं काही नाही, असं मुळीच नाही. घटने राज्यघटनाच सांगते की एक वन आवर मोअर द स्टेट असेंब्ली मे अडॉप्ट एनी वन ऑर मोअर लँग्वेजेस इन यूज इन द स्टेट फॉर ऑफिशियल पर्पजेस. त्या वापरात असल्या पाहिजे आणि दुर्दैवानं वापरात असली, आमची सर्वात जास्त वापरात असलेली भाषा त्यावेळी बाजूला फिटली. हे अगदी घटनेच्या आणि लोकशाहीच्या विरुद्ध आहे. मेजॉरिटी आमदारांची असताना त्यांची व्हीप लावून तोंड बंद केली हे बरोबर आहे का? एकूणच गोव्यातील मराठी राजभाषेचं स्थान काय आहे, मराठीला नाकारल्यामुळे त्याचे सामाजिक आणि सांस्कृतिक दुष्परिणाम गोव्यावर काय होत आहेत, आणि हे असेच चालू राहिले तर काय घडू शकतं, याबाबतचं संपूर्णपणे विश्लेषण गोरा ढवळीकर सरांनी इथं केलेलं आहे. गोव्याची सर्वाधिक वापर भाषा असलेली, गोव्याच्या सामाजिक सांस्कृतिक जगण्याचा मूलाधार असलेली मराठी ही राजभाषा झाली तर या राज्याचं भवितव्य अधिक सुरक्षित होऊ शकतं, हाही संदेश ढवळीकर सर आपल्या या मुलाखतीतून देतात. ढवळीकर सर, आपण मुद्दाम इन गोवाच्या दर्शकासाठी आपली बाजू मांडलीत आणि आम्हाला सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.